कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची सभा सुरू आहे. जितेंद्र आव्हाड त्या सभेत बोलत आहेत, थेट जाऊया. या घराण्यामध्ये चापले पण आहे. चहा पाजला, आमच्यावर अर्धा तास गप्पा मारत बसले, अख्खा राजवाडा फिरून दाखवला आणि शाहू महाराजांचा चित्रपट तुम्ही काढतात, मी संपूर्णपणाने तुमच्या बरोबर आहे, जी माहिती पाहिजे ती मी तुम्हाला देईन असं त्यांनी मला वचन दिलं. आपण वेबसिरीजच्या स्वरूपामध्ये छत्रपती शाहूंचा संपूर्ण चित्रपट संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राच्या समोर आणतो. खरं तर नवीन पिढीला शाहू महाराज समजून सांगायला हवेत. शाहू महाराज म्हणजे संविधान हे खूप जणांना कळत नसेल. समतेचा आणि बंधुत्वाचं राज्य या जगभरामध्ये कुठल्या राजाने पहिल्यांदा आणलं असेल तर त्याचं नाव छत्रपती शाहू महाराज. मग ते गंगाराम कांबळेचं उदाहरण असो किंवा पौराणोक्त वेदोक्तचं प्रकरण असो, पण एकदा अंगावर घेतला की सोडायचं नाही हे शाहू महाराजांनी शिकवलेलं कोळपाला कोल्हापूरकर विसरणार पण नाहीत. मध्यंतरी दंगा झाला. खरं आमच्यासारख्या पुरोगामी विचारांच्या लोकांना हा दंगा मान्य नव्हता. कोल्हापुरात ते होऊ शकत नाही असं आम्ही म्हणत होतो. साहेब जेव्हा चौकशी केली आणि महत्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांकडनं चौकशी केल्या तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की पोलीस अधिकारी रात्री 10 नंतर वाट बघत होते, नाकाबंदीची ऑर्डर कधी येते, नाकाबंदीची ऑर्डर कधी येते, नाकाबंदीची ऑर्डर कधी येते. नाकाबंदीची ऑर्डर आलीच नाही, सगळ्या गाड्या बाहेरनं आल्या, दंगा झाला आणि गाड्या निघून गेल्या. पण जे अटकेत गेले त्याच्यामध्ये 5% ही कोल्हापूरची पोरं नव्हती. ही शाहू महाराज ही अभिमानाची गोष्ट आहे. जे कोल्हापूरकर आजही त्या विचारांच्या बाजूने नाही, ज्याला रोहित पवार आता प्रतिगामी विचार म्हणून गेले. आम्ही पुरोगामी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो. ज्या शाहूंनी इथे समता राबवली, ज्या शाहूंनी जातीयवाद नष्ट करण्यासाठी म्हणून 1903 साली आरक्षण आणलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 11वी पास झाले, चांगल्या उच्चांकाने पास झाले. हा हुशार मुलगा कोण म्हणून मुंबईत त्या हिऱ्याला शोधायला जाणार आहे हेच शाहू महाराज. आणि त्यांच्या आयुष्यभराचा पुढचा सगळा खर्च कोणी केला? करवीर संस्थानाने. माणगावला पहिल्यांदा बहिष्कृत परिषद घेतली शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्याला शाहू महाराजांना अध्यक्ष म्हणून बोलवलं आणि शाहू महाराजांनी तिथे जाऊन सांगितलं त्या बहिष्कृत समाजाला, घाबरू नका, आता तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे. आणि त्याचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोक विचारतात पवार साहेबांना की तुम्हाला शिवसेना मान्य होते आणि बीजेपी का मान्य होत नाही. एक छोटा संदर्भ सांगतो. शाहू महाराज अंथरुणाला खिळून होते, मुंबईला होते. ते प्रबोधन काळ ठाकरेंना कोदंड म्हणायचे, कोदंड. त्यांनी बोलून घेतलं त्यांना आणि म्हणाले, कोदंड मला एक शपथ दे की तू प्रतापसिंह राजेंचा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आणशील. आणि कोदंडनी तो खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आणला. त्यांचं जे हिंदुत्व होत, जे प्रबोधन काळ ठाकरेंचं हिंदुत्व होत, ते हिंदुत्व आम्हाला आजही मान्य आहे आणि उद्याही मान्य आहे. आणि म्हणूनच आम्ही शिवसेनेचं हिंदुत्व स्वीकारतो, कारण त्या मानवतावाद हिंदुत्व आहे. तुमचं हिंदुत्व हे हिंसावादी व अतिरेकी हिंदुत्व आहे, ते आम्हाला मान्य नाही. आणि तीच पवार साहेबांची भूमिका आहे. आज मी इथे गद्दारी कशी असते त्याला साक्षीदार शाहू महाराज पण आहेत. शाहू महाराज एक रायफलचं एक तुमच्याकडे एक मोठा क्लब होता आणि त्या क्लबला संपूर्ण फायनान्स हा शाहू महाराजांचा होता. मला काय मी चुकत असेल तर मला करेक्ट करा. शाहू महाराजांनी उघडमनाने त्यांना मदत केली आणि शेवटी काय झालं,
तर त्या रायफल क्लबला जिथे मदत केली होती त्याच क्लब मध्ये बॉम्ब सापडले आणि नंतर कळले की ते बॉम्ब हे शाहू महाराजांच्या हत्येसाठी आणले होते. म्हणजे गद्दारी ही काही लोकांच्या रक्तातच असते जशी ती महाराष्ट्रात आता दिसू लागलेली आहे. खरे तर साप बिळात होते, आता बिळातनं बाहेर पडलेत. आता ह्या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. आणि कोल्हापुरात सर्वात फेमस काय आहे? पायतान. तेव्हा पायतानाचा उपयोग अख्ख्या महाराष्ट्राने करावा ही माझी इच्छा आहे, आणि ती तुम्ही करावी. संपूर्ण राज्याचं आणि देशाचं चित्र भीषण आहे. माझ्यासमोर महिला भगिनी बसल्या आहेत. तुम्ही वाचलं असेल मणिपूरमध्ये काय झालं. दोन आदिवासी महिलांना नग्न करून त्यांच्या घरच्यांसमोर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. हू नाही की चू नाही. आणि केंद्र सरकार विचारत हा व्हिडिओ का व्हायरल केला. अरे त्या महिलांना न्याय कोण देणार? अरे शाहू महाराजांच्या इथे असतात, शिवाजी महाराजांच्या इथे असतात तर सर कापलं असतं, तुमचं डोकं कापून टाकलं असत. पण या लोकशाहीमध्ये आता त्या महिलांना न्यायही मिळत नाही. मेवात मध्ये जंगल होते, हरियाणा मधल्या मेवात मध्ये जंगल होते. बिट्टू बजरंगी नावाचा माणूस तलवार बाहेर काढून उभा राहतो, त्याच्यावर कुणीही कारवाई करायला तयार होत नाही. हरियाणा पेटवला जातो, मणिपूरमध्ये जे चालू आहे ते चालूच आहे, पण कुठल्याही राजकीय माणसाचा तिथे राजीनामा घेतला जात नाही. टीका मात्र विरोधकांवर केली जाते. मला समजत नाही या देशात लोकशाही जिवंत आहे की नाही. इलेक्शन कमिशनच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला की इलेक्शन कमिशन हे केंद्र सरकारच्या हातातलं भावलं नसावं, आणि म्हणून तीन माणसांची निवड समिती बनवताना त्यांनी त्याच्यात दोन राजकीय म्हणजे एक विरोधी पक्ष नेता, एक पंतप्रधान आणि एक स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अशी तिघांची कमिटी बनवली. या केंद्र सरकारने कायदा आणला आणि मुख्य न्यायाधीशांना बाहेर काढलं आणि आतमध्ये परत एक स्वतःचाच माणूस केंद्रीय मंत्री घेतला. काय करणार? काय करणार काय इलेक्शन कमिशन? इलेक्शन कमिशन हे सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं झालंय. तोच प्रकार दिल्लीच्या कायद्यात झाला. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाला विचारायचंच नाही, हा केंद्र सरकारचा निर्णय आहे. त्यामुळे जे पहिलं गाणं होतं संविधान बचाना पडेगा, या कोल्हापूरकरांचं आणि संविधानाचं सर्वात जवळचं नातं आहे. कारण का बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातल्या सगळ्या घडामोडी हिला जर सर्वात जास्त प्रोत्साहन कोणी दिलं असेल तर ते शाहू महाराजांनी दिलं. तो त्यांचा पेपर काढण्यापासून असो, त्यांचं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधला अभ्यास असो, हार्वर्ड मधला त्यांचा अभ्यास असतो. आणि सर्वात महत्वाचं सांगतो, जेव्हा शाहू महाराज गेले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय खिन्न मनस्थितीत बसले होते की पुढे काय, पुढे कोण काय करणार माझ्यासाठी. तेवढ्यात एक माणूस समोर न येतो आणि सांगतो, डॉक्टर बाबासाहेब तुम्हाला शाहू महाराजांनी एक चिठ्ठी दिली आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की ह्याच्या पुढचा जोपर्यंत तुम्ही प्रस्थापित होत नाही, जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत तुमचा सर्व खर्च करवीर संस्थान करेल. हे नातं बाबासाहेबांचं आणि शाहू महाराजांचं. त्यामुळे संविधान जपण्यासाठी मी आज तुमच्या कोल्हापूरकरांसमोर उभा आहे. काय म्हणजे काय परिस्थिती आहे देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये. तलाठ्यांच्या परीक्षेला किती जण बसले? तलाठी परीक्षेला काही पोरं बसलेली काय? बसलेली पोरं इथं नाही झालं परिणाम. पण वाटोळा झालं, 1000 रुपये घेतात. 1000 रुपये म्हणजे शेतकऱ्याचा पोरगा 1000 रुपये फी भरू शकतो का? जरा जोरात बोला. मग कसे काय भरतायत ते घेत आहेत तुमच्याकडनं ते 1000 रुपये? 100 रुपये भरण्याची ताकद नसलेल्या पोराकडनं 1000 रुपये घेणं हा अन्याय आहे, आणि पुढच्या काळात आपण त्याला विरोध करूया. आज कांद्याचं काय चालू आहे, उसाचं काय चालू आहे, आणि साहेबांच्या आठवणी काढूया. साहेब जेव्हा तुम्ही ऍग्रिकल्चर मिनिस्टर होते त्याच्या आधी भारताला बाहेरच्या राष्ट्रातनं धान्य आणावं लागत होतं.
पण जेव्हा 2004 ते 2014 सरांपर्यंत तुम्ही ॲग्रिकल्चर मिनिस्टर होतात तोपर्यंत भारताने 36 राज्यांना अन्न पुरवण्याची ताकद निर्माण केली होती. पण आज तोच भारत परत गव्हासाठी युक्रेन आणि रशियाच्या दारात उभा राहिला आहे आणि आपण गहू तिथनं मागवणार आहोत. साहेब टमाट्याची किमती काय झाल्या आहेत? साहेब मला आपलं एक भाषण लोकसभेतलं आठवत आहे, जेव्हा आपल्याला मागितलेलं की तुम्ही टमाट्याचे भाव कमी करा, तुम्ही कांद्याचे भाव करा कमी करा, तुम्ही सांगितलेलं नाही माझ्या शेतकऱ्याला मी मरू देणार नाही. साहेब समोर बसलेले माझ्या अंदाजाने 90% शेतकरी आहेत. जरा हात उंच करून सांगाल का शेतकरी किती आहेत? साहेब शेतकऱ्यांचे नेते आहेत. शेतीतला माल पडला तरी चालेल, आम्ही फॉरेन वरनं माल आलो, पण आमचा जो वोटर आहे जो कंझ्युमर आहे, प्रोड्युसर मिळाला तरी चालेल, कंझ्युमर जिवंत राहायला पाहिजे. त्यामुळे त्या कंझ्युमरसाठी हे सरकार चालू आहे, शेतकऱ्यांसाठी नाही. तेव्हा शेतकऱ्यांना उठाव करावाच लागेल. मी शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आटपत घेतो. हे साहेब मेवाची दंगल, हरियाणाची दंगल, पण सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे 2 कांड झाले त्याच्यामध्ये एक माझ्या मतदारसंघात झाला. साहेब अचानक उत्तर प्रदेशमधून निरोप येतो की मुंब्र्यामध्ये 400 हिंदूंनी धर्मांतरण केलंय. मी अडून बसलो की मला एक धर्मांतरण दाखवा, एक धर्मांतरण. वातावरण खराब झालेलं होतं. शेवटी तिसऱ्या दिवशी पोलिसांना सांगावं लागलं एकही धर्मांतरण झालेलं नाही. ह्या पद्धतीने समाजामध्ये विद्वेष तयार केला जातोय, ह्या विद्वेषाला कुठेतरी आपल्याला थांबवावं लागेल. मी जाता जाता साहेब आठवण करून देतो, पालघरमध्ये एक माणूस गोळीबार करतो, 15 मिनिटात पोलीस येतात आणि सांगतात की हा माणूस वेडा आहे आणि म्हणून यांनी गोळीबार केला. मला सांगा की जर माणूस वेडा होता तो ते निवडून निवडून मोकांना कसं काय मारत होता? साहेब 6 दिवसानंतर जेव्हा त्याला परत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला, एक दाढीवाला माणूस त्याच्या औषधासाठी गेला, तो उठून उभा राहिला, म्हणाला दाढीवाला आदमी मेरे को हात नाही लगायगा. म्हणजे ज्याच्या डोक्यात विद्वेषाचं विष किती पेरलं गेलं होतं हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्या तरुण मित्रांनो, आज साहेबांचा सर्वात जास्त विश्वास तरुणांवर आहे. तुम्हा तरुणांना ह्याच्या पुढचा महाराष्ट्र सांभाळायचा आहे असा साहेबांचा विश्वास आहे. आज तुम्हाला संधी मिळाली आहे महाराष्ट्र सांभाळायची. तेव्हा फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये अंबा भिडेचं काम नाही. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर आणि त्यांचे वारसदार पवार साहेब यांचेच विचार या महाराष्ट्राला तारक ठरतील, भिडेचे विचार मारक ठरतील. तेव्हा एक तारक विचार आपल्याला जपायचे आहेत, आपल्याला पवार साहेबांना घेऊन पुढे जायचं आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि जाता जाता एक मागणी करतो की ह्या वातावरणामध्ये सर्वात जास्त शिव्या दिल्या गेल्या त्या ज्योतिबा फुलेंना. ही महत्वाची मीटिंग शाहूनगरीत होते. शाहू हे फुलेंचे वारसदार होते, त्यांच्यानंतर आंबेडकर आले, म्हणून आपण नेहमी फुले शाहू आंबेडकर म्हणतो. माझी आपल्यासमोर मागणी आहे, महाराष्ट्रासमोर मागणी आहे की संपूर्ण महाराष्ट्राने सर्व देशासमोर मागणी ठेवावी की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना या वर्षीचं भारतरत्न मिळायलाच हवं. ही मागणी करून मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.